मॉर्निंग आयडियलिस्टिक अकॅडमी. मी शलभराटे आयडियलिस्टिक अकॅडमीकडून तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग विश करते. तुमचा दिवस खूप चांगला जाओ. आजचा माझा विषय असा आहे आपल्या लाईफमधले लोक. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रोज कोणी ना कोणी येत असतं, जात असते. तर अनोळखी ह्या विषयावर आपण बोलूया. आपल्या आयुष्यामध्ये येणारे अनोळखी लोक जे असतात ते चांगले असतात की वाईट असतात, त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा असतो आणि कितपत नाही, ह्यावर जर आपण विचार करायला गेला तर मला असं वाटते की बघा, आयुष्यात येणारे सगळेच अनोळखी लोक चांगले नसतात आणि आयुष्यात येणारे सगळेच अनोळखी लोक वाईट नसतात. थोडक्यात सांगण्याचा विषय हा आहे की बघा, अनोळखी लोक जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा ते लोक वाईट नसतात. असं असतं की आपण आपल्या मर्यादा किती जपत आहोत ते महत्त्वाचं आहे. म्हणजे अनोळखी आयुष्यामध्ये अनोळखी लोक जेव्हा येतात ते चांगले आहेत की वाईट आहेत त्या गोष्टीचा पस्तावा आपल्याला नेहमी फक्त तेव्हाच होतो जेव्हा आपण आपल्या मर्यादा सोडतो. सो मला असं वाटते की जर आपण आपल्या मर्यादेमध्ये राहत आहोत तर आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीसोबतचा जो अनुभव असतो तो काही ना काही देऊन जातो. म्हणजे मला एखाद्या फेक ईमेल आय डीवरून खूप घाण मेसेज आला तर त्या बाबतीतल्या निगेटिव्हिटीमध्ये मी इतकी वाहून जाईल की त्याच्यानंतरून आलेल्या एका अनोळख्या आय डीवरून मला जर चांगला मेसेज आला तर ते माझ्यावर डिपेंड आहे की मी त्या फेक व्यक्तीच्या त्या घाण मेसेजकडे जास्त लक्ष देऊ की ह्या व्यक्तीकडे असलेल्या चांगल्या मेसेजेसकडे लक्ष देऊ. बघा, अनोळखी ही कन्सेप्ट मला नाही माहिती आहे की कशी असेल काय असेल. हा पण मी एक गोष्ट नक्की सांगते. रामाला रावणाचा वध करायचा होता तर रामाला विभूषणाने सांगितलं होतं की तुला तीर कसा चालवायचा आहे, कारण की राम ॲक्च्युली तोपर्यंत हरून गेलेला होता. रामाला वाटलं होतं हा एवढा मोठा रावण मी नाही मारू शकणार. विभूषणाने सांगितलं होतं की तुला तीर कसा सोडायचा आहे आणि कुठे सोडायचा आहे. ते ऐकून रामाने स्वतःचा घेतलेला निर्णय त्याला ते युद्ध जिंकू शकला. तर मला वाटते की आयुष्यामध्ये येणारे अनोळखी लोक कसे आहेत ते आपल्याला लक्ष द्यायचं आहे. सीतेनी अनोळख्या असलेल्या रावणावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली होती, खरंच चूक केली होती. आणि असं पण होतं की रामाने विभूषणावर विश्वास ठेवून खूप मोठा एका प्रकारचं युद्ध जिंकलं होतं. तर आपल्या आयुष्यामध्ये अनोळखी लोक कोण आहेत ते लक्ष द्यायचे. त्या सीतेसारखा रावणावर विश्वास ठेवायचा आहे की रामासारखा विभूषणावर विश्वास ठेवायचा आहे हे ओळखायला शिकायचं आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या लाईफमध्ये येणारे अनोळखी लोक दोन प्रकारचे असतात, एक रावणासारखे आणि दुसरे विभूषणासारखे. सो काही दिवस द्या, ओळखा आणि मग विचार करा की माझ्या लाईफमध्ये आलेली अनोळखी व्यक्ती रावण आहे की विभूषण आहे. हा पण मी एक गोष्ट नक्की सांगते की आयुष्यामध्ये काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला अनुभव देऊन जातात. कधीतरी इथपर्यंत आल्यावर असं वाटते की मी इतके दिवसांमध्ये जे नाही करू शकले ते जर मी आता करून मी हॅप्पी आहे तर मला फक्त इतकाच विचार करायचा आहे की मी माझे लिमिट क्रॉस करत नाही, मी माझ्या मर्यादेत जर राहत आहे तर अनोळखी व्यक्ती चांगला असो की वाईट असो तो मला त्रास देऊ शकत नाही. ओके, सो आजचा गुड मॉर्निंग थॉट तुमच्यासाठी हाच होता. तुमच्या लाईफमध्ये असलेले जे लोक आहेत, मोबाईलमधले कॉन्टॅक्ट्स बघा, फेसबुक बघा, इंस्टाग्राम बघा, जेही कोणी दुसरे कुठले ॲप्स वापरत असतील त्याच्यावरचे जे लोक आहेत ते रावण आहेत की विभूषण आहेत ह्या गोष्टीवर बघा. रावणांसाठी ब्लॉक ऑप्शन असते, विभूषणांसाठी मेसेज हे ऑप्शन असते. ओके, सो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या लाईफमध्ये रावण आणि विभूषण ह्याच्यातले फ्रेंड लिस्टमधले कोणते लोक आहेत. ओके, सो गुड मॉर्निंग भारती मॅम. भारती मॅम खूप छान वाटते, रोज कोणी गुड मॉर्निंग विश करायला येऊ ना येऊ भारती मॅम आल्या आल्या सर्वात पहिले गुड मॉर्निंग विश करतात. गुड मॉर्निंग दीपेश सर, तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप चांगला जाओ. अर्पिता मॅमची कमेंट्स आलेली आहे की त्यांना
दुपारी बायांना झोप का लागत असते जास्त, आणि त्या झोपेपासून आपण जर का ती झोपेची सवय घालवायची असेल तर त्यावर काय काय उपाय आहे, तर ह्याचं सेशन मी लवकरात लवकर देणार आहे. सो त्याचा जे पोस्टर आहे ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला लवकरात लवकर येऊन जाईल आणि टायमिंग पण येऊन जाईल. ओके, बाय, हॅव अ नाईस डे.